नमस्कार। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी एका हिंदी चॅनलला दिलेल्या मुलाखतीतून काँग्रेस पार्टीच्या मुस्लिम लांगूनचालांचा आणि हिंदू द्वेषाचा चेहरा उघड झाला आहे। संसदेवरील दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख असलेल्या अफजल गुरुला कोर्टाने दहशतवादी म्हणून फाशीची शिक्षा दिली। त्या हल्ल्यात 9 निष्पाप लोकांचा बळी गेला होता, पण काँग्रेसी सुशील कुमार शिंदे अफजल गुरुला आतंकवादी मानत नाहीत। कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करायला लागते या उपर माझ्या तोंडी चुकीचे शब्द टाकू नका असं म्हणत अफजल गुरु विरोधात एकही शब्द बोलायचं शिंदेंनी टाळलं। केवळ कोर्टाने अफजलला दहशतवादी ठरवलं म्हणून आम्ही फाशी दिली असं शिंदे यांनी म्हटलं। आपली शांतीप्रिय वोट बँक नाराज होऊ नये म्हणून सुशील कुमार शिंदे एका दहशतवाद्याला पाठीशी घालताय, अन्यथा देशाच्या संसदेवर हल्ला करून 9 निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या आतंकवाद्याचा काँग्रेसला एवढा पुळका का? पण हेच सुशील कुमार शिंदे भगवा आतंकवाद सारखे शब्द वापरून हिंदूची बदनामी करतात। पार्टीने सांगितलं म्हणून भगवा आतंकवाद शब्द वापरला हेही त्यांनी याच मुलाखतीत कबूल केलं। बोललो तर बोललो म्हणत ही गोष्ट त्यांनी उडूनही लावली। अफजल गुरु सारख्या दहशतवाद्यांना पाठीशी घालणारी काँग्रेस हिंदूंना मात्र सहज आतंकवादी ठरवते। देशाच्या सुरक्षेसाठी जीवाची पर्वा न करता लढणारे सैनिक, रॉचे अधिकारी या सगळ्यांची बदनामी करत काँग्रेस देशाच्या शत्रूंची वकिली करते। सत्तेसाठी एवढी खालची पातळी गाठणाऱ्या काँग्रेसचा खरा चेहरा आता लपून राहिला नाही।